चेतन है। लौकिकी विद्यान से अनेक गुरु स्वरूपी स्थापी तोचि सद्गुरु समर्थ तोचि जो दावी भव पारु महिमा अगोचरु तयासा। जो जो जाई कराया दर्शन तयाचे भूत भविष्य वर्तमान साई न पुसता करीति निवेदन ऊण खूण संपूर्ण। ब्रह्म भावे भूतमात्र अवलोकी जो सर्वत्र देखे समसाम्ये अरिमित्र भेद तिलमात्र निणे जो। तया शब्दांचा अनुवाद करणे तयाहून बरे मुकेच असणे परी न बरवे कर्तव्या चुकणे म्हणोनि वदणे प्राप्त झाले। भक्त कणवा बाबांची वाणी वदती झाली अतिलीनपणी दासा अनुदास मी तुमचारुणी निघालो दर्शनी तुमचिया। ही एक तुमचीच कृपा मोठी झाली मज तुमचे पायांची भेटी किडा मी तुमचे विष्ठे पोटी धन्यमी सृष्टी तेणेनी। काय बाबांची ही लीनता नम्रपणाची ही हौसचित्ता काय ही उच्च निरभिमानता शालीनता ही तैशीच। वरील हे बाबांचे उद्गार खरे म्हणूनी केले की सादर कोणास वाटेल हा अनादर तरी मी पदर पसरितो। विटाळ झाला असेल वाचे पापही टाळावया श्रवणाचे आवर्तन करू साई नामाचे दोष सकळांचे जातील। जन्मो जन्मींचा आमुचा तपा फळती केवळ साई कृपा तृषार्तासी जैसी प्रपा तैसी अपार सुखदाती। जिह्वा द्वारा रसचा किती ऐसे समस्ता जरी भासती परी ते चाखिले हे नेणती रसस्फूर्ती न रसनेसी। जयासी नाही विषय स्फूर्ती कैसे तरी ते विषय सेविती विषय जयांचा इंद्रिया न शिवती ते काय गुंतती विषयात। नयनद्वारे अवलोकिती पदार्थ जे जे येतील पुढती परी ते अवलोकिले नेणती स्फूर्ती देखती तेथना। जैसी हनुमंताची गर्भकास गोचर एक माते सकी रामास मग तयाचे ब्रह्मचर्यास तुलना कवणास करवेल। जेथे मातेन लिंगावलोकन इतरांचे तई काय कथन बाबांचे ब्रह्मचर्य ही परम कठीण पूर्णपण ते अपूर्व। कासे कौपीन लंगोटी लिंग अजागल स्तन कोटी केवळ मूत्र विसर्ग परिपाटी अवयवा पोटी अवयव। ऐसी बाबांची देहस्थिती इंद्रिये जरी कर्मी प्रवर्तती तरी तयास विषय स्फूर्ती लव संवित्ती असेना। सत्व रज तमादि गुणा सवे इंद्रिये खिळिली ठाणा जरी लौकिकी करते पणा संगा कोणा ना तळती। निस्संग चिन्मात्र आत्मा राम काम क्रोधा विश्राम धाम बाबा सदैव निष्काम अवाप्त काम पूर्णत्वे। ऐसी तयांची मुक्त स्थिती विषय ही जयास ब्रह्म होती पुण्य पापाची या परती पूर्ण निवृत्ती स्थानते। नानावल्ली ने ऊठ म्हणता गादी सोडून झाला जो परता जया ठाई देहाभिमानता अथवा विषमता स्वप्नीना। इहलोकी न प्राप्तव्य काही साध्य परलोकी ही उरले नाही ऐसा हा केवळ लोकानुग्रही संतये मही अवतरला। ऐसे हे संत करुणाघन अवतारा येण्याचे प्रयोजन परानुग्रहा वीणना आन कृपाळू पूर्ण परहिती। हृदय यांचे जैसे लोणी अतीव मृदु म्हणती कोणी परी संत द्रवतील परतापणी निजतापेच पाझरणी लोणिया।
कफनी ठिगळ्यांची जयाचे वसन तरट जयाचे आसनास्तरण वृत्तिशून्य जयाचे मन रौप्य सिंहासन काय त्या पाहोनी भक्त भावाकडे तयास जरी गमले ते साकडे तरी ते लोटिता पाठीकडे लक्षही तिकडे देतीन बाबा शिरडी सरोवरीचे कमळ भक्त सेविती परिमळ अभागी भेकांचे वाट्यास चिखल सर्व काळ कालविती कोणान सांगे आसन प्राणापान वा इंद्रिय दमन मंत्र तंत्र वा यंत्र भजन फुंकणे कान तेहीन लौकिकी दिसती लोकाचारी परी अंतरीची आणिक परी अत्यंत दक्ष व्यवहारी नये कुसरी दुजयाते भक्तार्थ धरिती आकार तदर्थची तयांचे विकार हे संतांचे लौकिकाचार जाणा साचार सकळिक साई महाराज संत निधान केवळ शुद्ध परमानंद स्थान तया माझे साष्टांग वंदन निरभिमान निर्लेप महत्पुण्य पावन ते स्थान जेथे महाराज आले चालून गाठी पूर्ण संचित असल्या वीण ऐसे निधान दुर्लभ शुद्ध बीजाची या पोटी येती फळे रसाळ गोमटी या प्रसिद्ध उक्तीची कसवटी घेतली शिरडीत लोकांनी तो ना हिंदू ना यवन तया ना आश्रम ना वर्ण परी करी समूळ निकृंतन निस्संतान भवाचे अनंत अपार जैसे गगन तैसे बाबांचे चरित्र गहन तयांचे ते यथार्थ आकलन तया वीण कोण करी चित्ताचे काम चिंतन क्षण न उगले चिंतना वीण विषय दिल्या त्या विषय चिंतन गुरु चिंतन त्या गुरु दिधल्या तरी सर्वेंद्रियांचे करूनी कान ऐकिले तजे गुरु महिमान ते सहज स्मरण सहज भजन सहज कीर्तन साईंचे पंचाग्नि साधन यज्ञ याग मंत्र तंत्र अष्टांग योग द्विजांसी सहे शक्य प्रयोग काय उपयोग इतरांना तैशा नवेत संत कथा सकला लाविती त्या सत्पथा भवभयाची हरिती व्यथा निज परमार्था प्रकटिती संत कथा श्रवण मनन परिशीलन वा निदिध्यासन द्विज शूद्र वा स्त्रीजन येणे पावन होतात प्रेमची नाही जयाचे ठाई ऐसा मानव होणेची नाही कोणाचे काही कोणाचे काही अधिष्ठान पाही आनान कोणाचे प्रेमाची जागा संतती कोणाची ती धनमान संपत्ती देह गेह लौकिक कीर्ती विद्या प्राप्ती कोणाची प्रेम जे विषयी वाटते ते सर्वजै एकवटते हरिचरण मुशीत जे आटते तई ते प्रकटते भक्तिरूपे म्हणवून गेह प्रपंचाला सोपा चित्त साई चरणी समर्पा मग तयाची होईल कृपा उपाय सोपा हा एक ऐसिया ही अल्प साधनी महल्लाभ हो घडतो जनी तरी या श्रेय संपादनी औदासीन्य कैसे पा सहजी श्रोतिया अंतरी आशंकेची उठेल लहरी महल्लाभ अल्पोपायी तरी नादरिती का बहुजन आहे यासी एकची कारण लालसाही नुपजे भगवत कृपे वीण तोच भगवंत जै सुप्रसन्न प्रकटे श्रवण लालसा तरी साईस जाई शरण कृपा करील नारायण श्रवण लालसेचे होईल जनन स्वल्प साधन हातीये गुरुकथेची सत्संगती धरा उगवा संसार गुंती यातची तुमचे सार्थक निश्चिती विकल्प चित्ती न धरावा सोडून या लाख चतुराई
स्मरा निरंतर साई साई, बेड़ा पार होईल पाही, संदेह काही न धरावा। हे नाही त माझे बोल, असती साई मुखींचे सखोल, मानू नका हो हे फोल, याचे ते तोल करू नका। कुसंग ते धूनी सर्व खोटा, तो महादुखांचा वसवटा, नकळतची नेईल अवाटा, देईल फाटा सौख्याला। एका साईनाथा वाचून, अथवा एका सद्गुरु वीण, कुसंगाचे परिमार्जन करील आन कवणकी। कळवळ्याचे गुरुमुखातून निघाले जे गुरुवचन, करा करा भक्त हो जतन, कुसंग निरसन होईल। सृष्टिजात डोळा भरते, सौंदर्य लोलुप मन तै रमते, तीच दृष्टी जई मागे परते, तई तीच रते सत्संगी। इतुके सत्संगाचे महिमान, समूळ निर्दळी देहाभिमान, म्हणून सत्संगा परते साधन, पाहता आन असेन। धरावा नित्य सत्संग, पितर संग नित्य सव्यंग, सत्संग एकची निर्व्यंग, अंग प्रत्यंग निर्मळ। सत्संग तोड़ी देहा।